लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबक रोडवरील सातपूर पोलीस ठाण्याच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागेच तब्बल 4 कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधून उभी करण्यात आलेली आहे, परंतु अजूनही पोलीस ठाणे या इमारतीमध्ये स्थलांतरित झालेले नाही आहे। नवीन वर्षात तरी पोलीस ठाणे नवीन इमारतीत जाते की नाही की आणखी प्रतीक्षा करावी लागते याकडे सातपूरकरांचं लक्ष लागलंय। त्याचप्रमाणे उपनगर म्हसरूळ आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या इमारतीबाबतचे प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालया हद्दीत 13 पोलीस ठाणे आहेत, यातील सातपूर पोलीस ठाणे एक महत्वाचं पोलीस ठाणे मानलं जातं। औद्योगिक वसाहतीसह कामगार वसाहत आणि नववसाहतींमुळे सातपूर पोलीस ठाण्याची हद्दही वाढलेली आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणेवर देखील कामाचा भार पडलेला आहे। त्र्यंबक रोडवरील सकाळ सर्कल येथे सातपूर पोलीस ठाणे आहे। सद्यस्थितीत सातपूर पोलीस ठाण्याची जागा कामकाजाच्या दृष्टिकोनातून अपुरी पडते। तक्रार करण्यासाठी येणाऱ्या तक्रारदारांना बसण्यासाठी जागाच राहत नाही। पावसाळ्यात देखील इमारतीचे छत गळले, अशा एक ना एक अनेक समस्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या आहेत। त्यामुळे आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी सुमारे 4 कोटीचा निधी 2020 मंजूर झाला, त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ झाला। दरम्यानच्या काळात कोरोनामुळे कामाला विलंब झाला, परंतु आज मितीस पोलीस ठाण्याची नवीन इमारत पूर्णपणे बांधून आणि रंगरंगोटी करून तयार करण्यात आलेली आहे, परंतु तरी देखील पोलीस ठाण्याचे स्थलांतर अद्यापर्यंत झालेले नाही, त्यामुळे सर्व सोयीसुविधांनी युक्त नवीन इमारत अक्षरशः धूळ खात पडू नये। तर सातपूर पोलीस ठाण्यासाठीची नवीन सुसज्ज इमारतीमध्ये आधुनिक दर्जाच्या सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र दालन, ठाणे अंमलदार आणि तक्रारीसाठीचे स्वतंत्र दालन आहे। त्याचप्रमाणे इमारत दुमजली असल्यानं पोलिसांच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून विभागवार सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, मात्र अजूनही ही नवीन इमारत अक्षरशः धुळखात पडली आहे। तुषार घेतले, नाशिक न्यूज सातपूर।